बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील नांदुरा अर्बन बँकेच्या कनिष्ठ संगणक अधिकाऱ्यानं आपल्या इतर कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं ऑनलाइन पद्धतीनं 5,50,00,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र प्रसाद पांडे यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार आरोपी कनिष्ठ संगणक अधिकारी प्रतीक गजानन शर्मा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला मलकापूर इथनं अटक केली आहे. नांदुरा अर्बन बँकेत प्रतीक गजानन शर्मा यांनी इतर कर्मचारी व काही बाहेरील लोकांच्या संगनमताने बँकेतील 5,50,00,000 रक्कम विविध बँकेत ट्रान्सफर केली. प्रतीक शर्माने पदाचा गैरवापर करून बँकेचे आर्थिक नुकसान होण्याच्या दृष्टिकोनातून व स्वतःचा आर्थिक लाभ करण्याच्या हेतून त्याने बँकेत कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बँकेची आर्थिक फसवणूक केली, तसेच आर्थिक व्यवहाराची अफरातफर केली असल्याचं दिसून आलं. बँकेचे सर्व्यवस्थापकांच्या लेखी फिर्यादीवरनं नांदुरा पोलीस ठाण्यात आरोपी प्रतीक गजानन शर्मा याच्या विरुद्ध कलम 420, 406, 409, 467, 468, 120 भांडवी सहकलम आयटी ऍक्ट 66B(CD) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी प्रतीक शर्मा यास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केलं असता त्याला न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. नांदुरा अर्बन बँक यांच्याकडून एक लेखी तक्रार आली की त्यांचे जे कॉम्प्युटरचे इंजिनियर होते प्रतीक गजानन शर्मा यांनी त्यांच्या जे काही सॉफ्टवेअर असतात, जे काही पासवर्ड असतात, त्यांचा गैरवापर केला आणि बँकेचा 5,50,00,000 असा 5.5 करोडचा अपहार केलेला आहे बँकेच्या रकमेचा, अशी त्यांच्याविरुद्ध तक्रार आली. त्या तक्रारीवरून 420, 406, 409 भादवी तसेच IT Act 66 या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि जे गुन्ह्यातील मेन आरोपी आहेत, जे बँकेमध्ये नोकरी करतात, प्रतीक गजानन शर्मा राहणार मलकापूर यांना नांदुरा पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांचा PCR हा 3 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. आरोपी आता हवालतमध्ये बंद आहे. आरोपीने आता कसा फ्रॉड केला आणि कोणाकोणाच्या त्याच्यामध्ये म्हणजे संगनमत आहे, कोणाचं कटकारस्थान आहे, तो सर्व सखोल तपास नांदुरा पोलीस करीत आहेत. यवतमाळच्या उमरखेड परिसरात चक्रीवादळासह कुठे हलका तर कुठे गारासह दृश्य अवकाळी पाऊस झाला असून यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. यवतमाळच्या दिग्रसमध्ये काल रात्री दरम्यान मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्यातच दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं उमरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावतीच्या राजापेठ चौकातील भाजप मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजपचे खासदार अनिल बोंडे, माजी मंत्री प्रवीण पोटे आणि पदाधिकाऱ्यांनी खासदार नवनीत राणा यांचे भाजप कार्यालयात स्वागत केलं. यावेळी भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी हार घालून त्यांचं स्वागत केलं. 27 मार्च रोजी खासदार नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर पूर्वी युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार असलेल्या नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या म्हणजेच भाजपच्या उमेदवार आहेत, तर भाजप नेते प्रवीण पोटे यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र आज त्यांनी नवनीत राणा यांचे पक्ष कार्यालयात स्वागत केलं. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. एकीकडे कोल्हापूर संस्थानाला महाविकास आघाडीचे सगळे नेते जाऊन सन्मानाने त्यांना उमेदवारी देतात, तर दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना 4-4 दिवस दिल्ली इथं अमित शहा मोदी भेटत नाहीत, त्यांना ताटकळत राहावं लागतं. एवढंच नव्हे तर नरेंद्र मोदी, अमित शहा हे देवेंद्र फडणवीस पण 4-4 दिवस ताटकळत ठेवतात. परंतु 1 तासाच्या आत ज्यांना उमेदवारी आधी जाहीर झाली, नंतर त्याचा पक्षप्रवेश झाला, त्यांना मात्र 1 तासात अमित शहा हे भेट देतात. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढते काय,
असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्ता केंद्र अमरावतीत तर होत नाही असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे. नवनीत राणा यांच्यावर माझं वैयक्तिक रोष नाही, परंतु मला असं वाटतं ज्यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. एकीकडे बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसात रद्द होतं आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित असूनही तथाकथित महाशक्तीनं उमेदवारी दिली हे निश्चितच कुठंतरी खेदजनक आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. मला सांगा एकीकडे कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता, तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली. दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या, वंशज असणाऱ्या उदयनराजेंना 4-4 दिवस अमित शहा आणि मोदीजी ताटकळत ठेवतात, भेटत नाही. बरं, ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत, 4-4 दिवस ताटकळत ठेवतात. आम्ही ऐकलंय, तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलंय, परंतु एका तासाच्या आत मला वाटतं भाजपच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली. असं भाजपमध्ये कधीच होत नाही, निष्ठावंत वर्षानुवर्ष आहेत. मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का? देवेंद्रजींपेक्षा सुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का? की जिथे देवेंद्रजींना 4 दिवस वेटिंगवर ठेवलं जातं, परंतु नवनीत राणाला मात्र 1 तासाच्या आत भेट मिळते, विशेष आहे. मला वाटतं देवाभाऊंच्यासाठी खतरे की घंटी आहे, देवाभाऊने संभालना चाहिए. हा, मी ऐकलं की तारे जमीन पर आ गए हैं, कारण कदाचित काय झालंय की जे स्क्रिप्ट रायटर होते जे बापू शिवतार यांचे, मी आधी म्हटलं होतं, ते ट्विट करूनही सांगितलं होतं की दादांच्या उजव्या डाव्या बाजूला बसणारे स्क्रिप्ट रायटर आहेत जे शिवतार यांची स्क्रिप्ट लिहित आहेत. फरक एवढाच आहे, स्क्रिप्ट रायटरने क्लायमॅक्स सीन फार चटकन दिला हातामध्ये आणि त्यामुळे तारे जमीन पर आलेले आहेत, हरकत नाही. पण तरीसुद्धा अजूनही दादांचा धोका संपलाय असं मला अजिबात वाटत नाही, कारण एक एक माणूस देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं बाजूला करत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर करणं किंवा इकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत अजितदादांना एका मतदारसंघात अडकवून ठेवणं ही फार चातुर्यानं देवेंद्रजींनी खेळलेली खेळी आहे असं मला वाटतं. प्रस्थापित आणि विस्थापित या दोघांच्या समन्वयातून निवडणुकीत पुढे जावं असा माझा प्रयत्न होता, परंतु प्रस्थापित नेत्यांकडनं विरोध झाला. आमची कल्पना मान्य झाली नाही, महाविकास आघाडीतली भांडणे मिटली नाहीत, यामुळे आघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश होऊ शकला नाही अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केली. काँग्रेसला आपण 7 जागी पाठिंबा देण्यास तयार असल्याचं पत्र दिलं. त्यांनी मागितल्यानुसार नागपूर, कोल्हापूर अशा 2 जागी पाठिंबा दिला, उत्तर आल्यास इतरही जागा देऊ असेही सांगितलं. देशात आज हुकुमशाहीला जन्म दिला जातो आहे. निवडणूक रोखे घोटाळा सर्वात मोठा असून सुप्रीम कोर्टानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हे सर्व राष्ट्रीय मुद्दे तसंच महागाई, शेतकरी प्रश्न, रोजगार आणि स्थानिक प्रश्न घेऊन आम्ही जनतेपुढे जाणार आहोत. अकोल्यात गेल्या वेळी माझ्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी अशी मत विभागणी झाली, पण यावेळेस तसं होणार नाही. पूर्व विदर्भात भाजप वंचित अशी लढत होईल, महाविकास आघाडीत आपापसात ताळमेळ नाही. तीनही पक्ष वेगवेगळी उमेदवारी यादी देत आहेत, त्यांचे मतभेद न मिटल्यानं वंचितचा आघाडीत समावेशाचा प्रश्न मागे पडला. मैत्रीपूर्ण लढती होणार हे आम्हाला दिसत होतं. ही निवडणूक महत्वाची असल्यानं आम्ही स्वतंत्र भूमिका घेत काही उमेदवार जाहीर केलं, लवकरच इतर उमेदवारांची देखील घोषणा केली जाईल असंही सांगितलं. ईव्हीएम संदर्भात आतापासून उमेदवारांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, रिकाउंटिंग साठी अर्ज करून ठेवावे अशा सूचनाही केल्या. यावेळी डॉक्टर रमेश गजबे, संजय केवट, राजेश बेले, दिनेश मडावी, शंकर चहांदे आदी उपस्थित होते. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. रिकाउंटिंगचा अर्ज अगोदरच त्या ठिकाणी दाखल केला पाहिजे की पोल्ड वोट्स आणि काउंटेड वोट्स याची टॅली झाली नाही तर त्यांनी असणारा पेपर ट्रेल याची काउंटिंग मागणी केली पाहिजे. पार्लमेंटने मंजूर केलेला कायदा कंडक्ट ऑफ इलेक्शन पोल्स 1960 या कायद्यानुसार
पार्लमेंटच असं म्हणतंय की ईव्हीएम मधला एक निकाल आणि पेपर ट्रेल मधला एक निकाल हे दोन वेगवेगळे असतील, तर पेपर ट्रेलचा निकाल हा फायनल मांडावा हा पार्लमेंटने कायद्याने त्या ठिकाणी केलेला आहे. याचा अर्थ पार्लमेंट सुद्धा ईव्हीएम वरती विश्वास ठेवत नाही आणि म्हणून ईव्हीएमची प्रोव्हिजन करत असताना बॅलेट पेपरची असणारी प्रोव्हिजन त्यांनी रद्द केलेली नाही हे आपण लक्षात घ्या. कारण बॅलेट काउंटेड आणि बॅलेट एकदा झालं की ईव्हीएम पेपर ट्रेल त्या ठिकाणी काउंटिंग होतो. ईसीएलचे जे अधिकारी आहेत हे जर इलेक्शन कमिशनचे अधिकारी नसतील तर त्यांना ईव्हीएम हँडल करता येत नाही आणि त्यांना जर ईव्हीएम हँडल करता येत नसेल तर पुन्हा बॅलेटवरती यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मग काउंटिंग ईव्हीएमचं करण्याच्या ऐवजी तिथं पेपर ट्रेलची काउंटिंग ते त्या ठिकाणी मागू शकतात अशी परिस्थिती आहे. कारण का इलेक्शन कंडक्ट करण्याचा अधिकार हा इलेक्शन कमिशनच्या अंडर असणारा जो अधिकारी आहे आणि त्याची असणारी स्पेशल ऑर्डर ही प्रेसिडेंट ऑफ इंडिया ही काढते आणि तोच इलेक्शनमध्ये असणारा भाग घेऊ शकतो, उरलेला घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे भारत हेवी इलेक्ट्रिकल इंडिया आणि ईसीएल यांच्या अधिकाराची ऑर्डर. नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रचारार्थ रविवारी निघालेल्या लोकसंवाद यात्रेला पश्चिम नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुना दाभा हनुमान मंदिर इथनं सकाळी शुभारंभ झाला. दुपारपर्यंत ठिकठिकाणी भर उन्हातही रस्त्याच्या दुतर्फा नागपूरकरांनी गडकरींचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. कहो दिल से नितीनजी फिर से अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय भेंडे, माजी आमदार सुधाकरराव देशमुख, डॉक्टर आशिष देशमुख, प्रवीण दटके, मायाताई उनाते, शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी महापौर संदीप जोशी, गिरीश देशमुख आदी उपस्थित होते. गडकरी यांच्या प्रचारासाठी सजविण्यात आलेल्या खास रथावर स्वार झालेले गडकरींनी लोकांचे हात उंचावत अभिवादन केलं. कुठे ढोल ताशाच्या गजरात तर कुठे औक्षवाण करून लोक स्वागत करीत होते. अनेक वस्त्यांमधील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद दिलं. दाभा, मानकापूर, राजनगर, फ्रेंड्स कॉलनी, कोराडी रोड अशा विविध मार्गाने फिरून या लोकसंवाद यात्रेचा सदर परिसरात समारोप झाला. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कुणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80, लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.